धावले साहेब यांचं सुद्धा स्वागत वानखडे साहेब आणि काळे साहेब करतील स्वप्न या ठिकाणी आमचं साकार झालेलं आहे. मागच्या 10-15 वर्षापासून आम्ही ज्या गोष्टीसाठी संघर्ष करत होतो, ज्या गोष्टीच्या मागे लागलेलं होतं, ते अमृतासारखं पाणी आज आमच्या शेतकऱ्यांना मिळालेलं आहे. तुम्ही बघा, तुम्हाला कल्पना असेल की मागच्या 2 दिवसांमध्ये आम्हाला काय संघर्ष करावा लागला आणि त्याच्या आधीचे 10-12 वर्ष त्या ठिकाणी आम्ही काय संघर्ष केलेला आहे हा शेतकऱ्यांनी, जनसामान्यांनी, माणसांनी या ठिकाणी बघितलेलं आहे. हे एक मोठं स्वप्न आहे जे आमच्या वडिलांनी बघितलेलं होतं आणि ते स्वप्न आज साकार होताना दिसतंय. खरं मन भरून आलेलं आहे, घळभरून आलेलं आहे. आज पाणी पोचलं पण भैयासाहेब आज आमच्यामध्ये उपस्थित नाही आहे, पण त्यांचे मित्र आणि त्यांचे सवंगडी रमेश ढवळेसाहेब या ठिकाणी आहेत आणि ही स्कीम पूर्ण होण्यामध्ये ढवळेसाहेबांचा खूप मोठा वाटा त्याच्यामध्ये आहे. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सातत्यानं लागलेलं आहे. म्हणजे इच्छाशक्ती भैयासाहेबांची होती, मार्गदर्शन साहेबांचं होतं आणि कष्ट माझे होते, असं ते कॉम्बिनेशन पूर्ण झालं. प्रत्येकाने याच्यामध्ये खारीचा वाटा उचललेला आहे आणि आज खरं सोन्याचा दिवस आहे. आज पहिल्यांदा पहिल्या शेतामध्ये आज हे ठिकाण पाणी येतं आहे. अजून आता 22 गावांमध्ये हे पाणी जाणार आहे. त्याचं डे वाईज सर्क्युलेशन आहे, कधी हे गावं कधी ते गावं, त्याचं टाईमटेबल इरिगेशन डिपार्टमेंट तयार करतं आहे. आणि मागच्या काही महिन्यामध्ये आमचे आडेसाहेब आहेत, त्यांनी पण खूप कष्ट घेतलेले आहे. इरिगेशनची काही मंडळी आहे, त्यांनी पण इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटनी देखील धमकी आम्ही दिल्यानंतर मग ते जागे झाले. पण झाले जागे, झोपी गेलेला जागा झाला आणि आज माझा बळीराजा सुखावला, त्याचा आनंद या ठिकाणी मला खूप होतो आहे. सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण हो आणि नवीन वर्ष दिवाळीनंतरचं आता हे जे नवीन वर्ष आहे हे आमच्या बळीराजाचं चांगलं जावं एवढी शुभकामना आहे. माननीय यशोमती ठाकूर यांच्या अथक प्रयत्नाने गुरुकुंज उपसा सिंचनचं पाणी आज शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचलेलं आहे. आज खरंच शेतकऱ्यामध्ये इतकं आनंदाचं वातावरण आहे, कारण त्यांचं जे कोरडवाऊ जो पट्टा होता, या विदर्भात मोठ्या प्रमाणात कोरडवाऊ पट्टा असल्यामुळे या भागाला पाण्याची आवश्यकता होती. यशोमती यांनी 2009 पासून इतक्या मोठ्या प्रमाणात या योजनेसाठी अथक प्रयत्न केले. आज ते शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचल्यामुळे इतका आनंद होत आहे. यशोमती आम्ही यांचे खरोखर मनापासून आभार मानतो, का त्यांनी या शेतकऱ्यांच्या या जे स्वप्न होतं हे साध्य केलं. आता इतक्या मोठ्या प्रमाणात या भागात आता ओलिताचं क्षेत्र वाढणार आहे, त्याच्यामुळं शेतकऱ्यांना इतका मोठा फायदा होणार आहे.
का जिथं 2 क्विंटल 3 क्विंटल कापूस होणार होता त्याच भागात आता किमान 7 ते 8 क्विंटलपर्यंत त्या कापूस आता पोहोचणार आहे आणि सोयाबीन तूरसुद्धा याच्यापासून मोठ्या प्रमाणात फायदा मिळणार आहे.